त्याला जोडून एक आढावा बैठक, कारण मध्ये मी राज्याच्या 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि कलेक्टर आणि तिचे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर DPO अशी सगळ्यांची बैठक वेगवेगळी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये साधारण पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही, कारण ह्यावेळेस निवडणूक असल्यामुळं पहिल्यांदा वोट अँड अकाउंट मी सादर करणार फेब्रुवारीमध्ये, आणि मग नंतर निवडणुका झाल्यानंतर केंद्राचं बजेट झाल्यावर मग आम्ही आमचं बजेट सादर करणार आहोत. असं दर 5 वर्षांनी ही घटना घडत असते आणि सगळ्यांना तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो. केंद्राचंही मला वाटतं अधिवेशन फेब्रुवारीमध्ये चालू, त्या ठिकाणी 31 चालू होतं आहे आणि फेब्रुवारीपर्यंत ते त्या ठिकाणी चालेल. आता आज येताना आजच्या बैठकीमध्ये मी सकाळी लवकर गंगावीस तालमीला पण गेलेलो होतो, की पण पाठीमागच्या काळामध्ये मला असं सांगण्यात आलं, मागणी करण्यात आलेली होती. मी तसं सुतोवाच पण केलेला होता, तुम्हाला आठवत असेल. आपल्या इथं 3 महत्त्वाच्या तालीम आहेत, गंगावेश, शाहूपुरी आणि मोतीबाग. इतर पण अनेक तालीम आहेत, परंतु ह्याला एक वेगळा इतिहास आहे, वेगळा नाव आहे, लौकिक आहे. आणि त्याच्यामुळे गंगावेशकडं गेलून त्यांची 9 गुंठे जागा आहे. तिथं आम्ही 2-3 आर्किटेक्टला आणि SCPWDना सांगितलेलं आहे की FSI जो काही शहरामध्ये मिळतो कॉर्पोरेशनला विचारून, तो FSI त्यांची रिक्वायरमेंट, मातीचं जी काही हे आहे, तिथं तालीम आहे, तालमीमध्ये मॅटवर 1 कुस्त्या चालतात आणि मातीत 1 कुस्त्या चालतात, तर तो मातीचा होऊ दे. ते म्हणले काही डिस्टर्ब इथला करू नका. त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मी मुश्रीफांनी बाकीच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जी काही मदत करायची ती मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, परंतु अजून प्लॅन इस्टिमेट झालेलं नाही आहे. त्यांची तिथं थोडी बहुत राहण्याची व्यवस्था, त्यांचं तिथं बाकीची आंघोळीची असतील, स्वच्छतागृहाची असेल, ती सगळी व्यवस्था आणि तशा प्रकारची त्याची पाहणी झाली. आणि त्याच्यानंतर मात्र मी नागरिकांनी निवेदन आणली होती ती सगळी स्वीकारून 10 वाजता ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी, मग बंद पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या आम्ही पूर्णत्वाला नेल्या. त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या करता आम्ही त्या वेळ न देता ते पाणी कसं माझ्या कोल्हापूरकरांना मिळेल हा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीसजी आणि आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केला, ते पाणी पण सुरू झालं. सध्या आपल्या कोल्हापूर आयुक्तांनी पण आज मला काही प्रेझेंटेशन देऊन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्यात. आणि त्यांचा काही निधीचा बद्दलचा प्रश्न होता, कॉर्पोरेशनला GST त्यांचं एक तक्रार होती की बाबा सांगलीचं पॉप्युलेशन आणि सांगलीचं एकंदरीत सगळी भौगोलिक परिस्थिती बघता महानगरपालिकेची आणि आमची कोल्हापूरची, तरी देखील कोल्हापूरला GST पैसे कमी मिळतात आणि त्यांना जास्त मिळतात. त्याच्यात पण मी सुदैवाने ते डिपार्टमेंट माझ्याकडंच असल्यामुळे मी लक्ष घालायचं ठरवलेलं. उद्याच मी GST कमिशनरला आणि वित्तम SCS वित्त यांना बोलून त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढीन. बरीचशी कामं मधल्या काळामध्ये हातामध्ये घेतली होती, म्हणजे जाहीर झाली, परंतु ती पूर्णत्वाला गेली नाही. उदाहरणार्थ आपल्या इथं शाहू मिलची जागा देऊन तिथं राजर्षी शाहू महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक करायचं, परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडं काहीतरी ती फाईल थांबली आहे म्हणे. तर मी सगळ्या सहकाऱ्यांना म्हणलं, मी पण उद्याच्याला आपले चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचेच आहेत, त्यांच्याकडंच ते डिपार्टमेंट आहे, त्यांच्याशी चर्चा करीत. मी संबंधित सचिवांशी चर्चा केली, ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं. म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्यामध्ये शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल. काही असेही पण विषय आले, उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे, तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी, कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्याच्या करता, लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्या करता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे.
तर ती गरज भागवण्याचा जर प्रयत्न करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात. म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलाव जो आपला आहे, जुना बेंगलोर पुणे हायवे आणि नवा बेंगलोर पुणे हायवेच्या मध्ये, तर ती जागा निवडलेली आहे. तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला. आत्ता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं. प्लॅन चांगला झालेला आहे. साधारण 300 कोटी रुपयाचं ते काम आहे. रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलेलं आहे. त्याला निधी मात्र ह्यांनी द्यायचा, नियोजन विभागाने. त्याच्यामुळे मला ते येणाऱ्या आता टेंडरपर्यंत ते काम आलेलं आहे, पण मला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. येणाऱ्या वॉटर अकाउंटला त्याच्यातला निधी देऊन ते काम फार चांगलं आपण ते कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करतो आहे. 1800 लोकांची बसण्याची व्यवस्था होईल एवढं तिथलं ऑडिटोरियम आहे. तिथं एम्फी थिएटर आहे. फारच छान प्लॅन आहे. म्हणजे तो तुम्ही पण ज्यावेळेस आता भूमिपूजन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तो प्लॅन आम्ही तिथं दाखवू. आणि ते काम चांगल्या प्रकारे तिथल्या असणाऱ्या चढ उताराचा पुरेपूर उपयोग करून त्या गोष्टी आम्ही करणार आहोत. दुसरं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आता पहिलं वर्ष तर सुरू झालेलं आहे. जवळपास 250 कोटीचा त्याचाही प्लॅन चांगला केलेला आहे. त्याचाही प्लॅन सुनील पाटलांनीच केलेला आहे. त्याच्यात आम्ही स्पर्धा लावलेली होती. त्याच्यात 4-5 लोकांचे ऑप्शन आहे. 1, 2, 3, 4, 5 असे होते. पण सुनील पाटलांचा प्लॅन बहुतेकांना आवडला. तो प्लॅन आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये 10-10 मजली टॉवर आहेत. मुलींचं वसतिगृह, मुलांचं वसतिगृह, बाकीच्या ज्या काही सुविधा लागतात त्या पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याप्रकारे तिथं ते काम सुरू करायचं निर्णय. आणि वस्त्रो ह्याला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला त्याच्या संदर्भातली तरतूद करायचा निर्णय आजच्या मीटिंगच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. सातारा येथील महाराणी ताराराणी समाधीस्थळाचा विकास करण्याच्याकरता ही पण मागणी पुढं आली. तर मी त्यांना